नमस्कार, घरचे चव यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशाच पद्धतीने बालुशाही बनवणार आहोत. चला तर मग सर्वात पहिले आपण पाक बनवून घेणार आहोत. पाक बनवण्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये ह्या साईजची 2 वाट्या आपण साखर टाकणार आहोत अशा पद्धतीने. आणि ह्या साईजच्या वाटीमध्ये आपण 1 वाटी याच्यात पाणी ॲड करणार आहोत. आता फुल गॅसवरती हे आपण कंटिन्यू हलवणार आहोत व्यवस्थित. आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक नाही बनवायचा आहे. आपण साधारणतः जिलेबीला किंवा गुलाबजामला कसा चिकटसर पाक बनवतो तशा पद्धतीने फक्त आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. आपल्या पाकाला आता उकळी आलेली आहे. मी कंटिन्यू 3 मिनिटांसाठी हलवत होती. आता आपण त्याच्यामध्ये थोडासा खायचा कलर वापरणार आहोत. तुम्हाला वापरायचं असेल तर वापरा, नसेल वापरायचं तर काही प्रॉब्लेम नाही. आता थोडंसं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित पद्धतीने. आता आपण बघून घेऊ आपल्या पाकाची चाचणी कशी झालेली आहे. अगदी व्यवस्थित पद्धतीने आपला पाक तयार झालेला आहे अशा पद्धतीने बघून घ्यायचं आहे. जेव्हा आपल्या बोटांना चिकचिक असं वाटेल त्यावेळेस गॅस बंद करायचा आहे. आता आपण गॅस बंद करून त्याच्यात साधारणतः 1/4 चमचा लिंबू पिळणार आहोत. लिंबू पिळण्याने काय होतं की आपण पाक जो बनवतो त्याचा आता थंड व्हायला आपल्याला ठेवायचा आहे, तर त्याची साखर बनल्या जाणार नाही. थंड झाल्यावरती पाकाचं काय होतं, बहुतेक वेळा आहे ना त्याची साखर बनल्या जाती. आता आपण हा थंड व्हायला ठेवून देऊ आणि बालुशाही बनवण्यासाठी सुरुवात करूया. त्यासाठी मी ह्या साईजची 2 वाट्या मैदा घेतलेला आहे चाळून. अशा पद्धतीने आपण ज्या वाटीने साखर टाकली त्याच वाटीच्या साह्याने मी 2 वाटी मैदा वापरलेला आहे. आता आपण एकदम चिमूटभर मीठ टाकूया. अगदी चिमूटभर टाकायचं आहे. आता यात आपण बेकिंग पावडर 1 चमचा टाकणार आहोत. बेकिंग सोड्याचा वापर करू नका, शक्यतो बेकिंग पावडरचाच वापर करा. आपण ज्या वाटीच्या साह्याने मैदा घेतला त्याच वाटीच्या साह्याने 1/4 वाटी मी तूप घेतलेलं आहे वितळून, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आता हे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून देणार आहोत अशा पद्धतीने. तूप टाकल्यानंतर व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल पण वापरू शकता, पण तेलानी काय होतं थोडंसं कडकपणा येऊ शकतो बालुशाहीला. आता आपण थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घेणार आहोत. जास्त प्रमाणात नका एकदम पाणी टाकू. आणि हे पीठ आपल्याला जास्त घट्ट पण नाही मळायचं आहे आणि खूप पातळ पण नाही, अगदी हलक्या हाताने एकदम स्मूथ पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदमच हलक्या हाताने व्यवस्थित आल्हाद मळायचं आहे अशा पद्धतीने. पाण्याचा वापर एकदम थोडा करून करा, एकदम पाणी टाकू नका. आपलं पीठ आता मळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती स्मूथ पीठ झालेलं आहे. आता याच्यापेक्षा जास्त आपल्याला ते मळायचं नाही आहे. साधारणतः मला एवढं पीठ मळण्यासाठी ज्या वाटीने मी मैदा घेतला होता त्याच वाटीच्या साह्याने पाणी वापरलं आहे. 1/2 वाटी मला याला फिक्स पाणी लागलेलं आहे. आता हे आपण 10 मिनिटांसाठी भिजू देणार आहोत हे पीठ व्यवस्थित. पीठ भिजत ठेवून 10 मिनिट झालेले आहे, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आता आपण एक मेन प्रोसेस करून घेणार आहोत. एखाद्या पळपोटाच्या याच्यावरती अशा पद्धतीने हलक्या हाताने थोडंसं पीठ दाबून घ्या, परत त्याला फोल्ड करा. एकदम हलक्या हाताने ही प्रोसेस करायला विसरू नका. कारण काय होतं, आपण ज्यावेळेस बालुशाही बनवतो आणि तेलात टाकतो त्यावेळेस आपल्या बालुशाहीला खूप छान पद्धतीने लेअर येण्यासाठी मदत होते. आता आपण सुरीच्या साह्याने याचे असे काप करून घेऊया. हे काप पुन्हा आपण एकावरती एक ठेवून परत त्याला वरतून थोडंसं दाब देऊया अशा पद्धतीने. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, तुम्ही
अशा पद्धतीने नक्की करा। तुम्ही जेवढ्या वेळा साधारणतः 2 ते 3 मिनिटांसाठी ही प्रोसेस सेम करत रहा, एकदम तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने लेयर आलेले आपल्या पिठाला। अशाच पद्धतीने आपण परत एकदा ही प्रोसेस करणार आहोत। आता आपण हे पीठ सर्व अशा पद्धतीने दाबून देऊया, व्यवस्थित प्लेन करून घेऊ मस्तपैकी, आणि याचे आपण छोटे छोटे काप करून घेणार आहोत, जेणेकरून आपले बालुशाही लहान मोठी होणार नाही, एकसारख्या साईजमध्ये तयार होईल। त्याच्यासाठी अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आहे। तुम्ही डायरेक्ट गोळेही त्याचे बनवून घेतले तरी काही प्रॉब्लेम नाही, पण ही प्रोसेस जर वापरली तर लेयर बनण्यासाठी पण खूप छान मदत होते आणि एकसारख्या पद्धतीने आपले गोळे पण तयार होता व्यवस्थित। आपले सर्व काप आता बनून तयार झालेले आहे। आता यातला एक काप घेऊ आपण, याला एकदम हलक्या हाताने असं गोल करून घेणार आहोत आणि वरतून हलकासा दाब देऊन त्यात कोणत्याही साईजच्या बोटाने, कोणत्याही बोटाने असं होल पाडणार आहोत। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता असं मी होल पाडून घेतलं आहे। असे अजून एक पण मी तुम्हाला दुसरं पण बनवून दाखवते। अशा पद्धतीने थोडंसं व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे, एकदम हलक्या हाताचा वापर करायचा आहे, खूप दाब नाही द्यायचा आहे आणि वरतून एकदम हलक्या हाताने नॉर्मल थोडंसं दाब देऊन अशा पद्धतीने होल द्यायचं आहे। आता आपण अशाच पद्धतीने सर्व बनवून घेणार आहोत। आपले सर्व बनवून तयार झालेले आहे। आता आपण तळण्यासाठी पुढची प्रोसेस बघूया। मी तेल पहिल्यांदाच तापत ठेवलेलं होतं। बालुशाही तळण्यासाठी खूप कडक तेलाचा वापर नाही करायचा आहे। आपलं तेल थोडंसं आता कोमट झालेलं आहे। आता आपण एक बालुशाही त्यात सोडून देऊया। तुम्ही बघू शकता बालुशाही सोडल्यानंतर अजिबातही डायरेक्ट असं वरती नाही आलेली आहे, एकदम आपल्याला पूर्ण बालुशाही एकदम कमी गॅसवरती तळून घ्यायची आहे। साधारणतः आपल्याला एक बॅच तळण्यासाठी किमान 20 मिनटं तरी लागू शकता। अशा पद्धतीने जेवढे बसतील तेवढे मी आता यात सोडून घेते आहे। तुम्ही बघू शकता मी अजून बालुशाहीला पलटी नाही मारलेली आहे, ती किती सुंदर फुलायला लागलेली आहे। अशा पद्धतीने साधारणतः आपल्याला 10 मिनटांसाठी अशाच पद्धतीने ती होऊ द्यायची एक बाजू, त्याच्यानंतरच आपण पलटी मारणार आहोत। आणि आपण जर गॅस फुल केला तर ती मध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते आणि लेयर पण व्यवस्थित पडती नाही तिचे, म्हणून हे कमी गॅसवरतीच करायची आहे। आपले साधारणतः 10 मिनिट झालेले आहे। आता आपण एकदम हलक्या हाताने एक एक पलटी मारून घेणार आहोत। अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने मारा, आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे, अजून 10 मिनिट लागलेले आहे ह्या पोझिशनपर्यंत। एकदम व्यवस्थित तुम्ही बघू शकता किती सुंदर लेयर आलेले आहेत। अशा पद्धतीने आपण सर्व आता पलटी मारून घेऊया। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या बालुशाहीला। कंप्लीट आपल्याला साधारणतः 20 ते 25 मिनिट लागलेले आहे। आता आपण ती एक एक करून सर्व बालुशाही काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने खूप सुंदर लेयर पण आलेले आहेत आणि खायला तर खूपच छान लागणार आहे। तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवून बघा। अजून आपण याला पाकात पण टाकणार आहोत। अशा पद्धतीने सर्व आपण तेलातून काढून घेऊ, तेल व्यवस्थित नितळून घेऊन दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आपली सर्व बालुशाही मी तेलातून काढून घेतलेली आहे। आता आपण तिला पाकात टाकणार आहोत। पाक मी थोडासा हलकासा कोमट केलेला आहे। आता एक एक करून टाका, पूर्ण सर्व एकदम नका टाकू। अशा पद्धतीने थोडे थोडे करूनच पाकात टाका। साधारणतः आपण 5 मिनिटांसाठी ही पाकात अशीच भिजत ठेवणार आहोत।
व्यवस्थित, पण बालूशाही टाकताना ही गरम गरमच टाकायची आहे। थंड झाल्यावरती मग पाक त्यात मुरण्यासाठी मदत नाही होईल। अशा पद्धतीने व्यवस्थित एक बॅच आपण टाकून घेऊया आणि मस्तपैकी पाकामध्ये ते वरती खालीवर करून देणार आहोत, जेणेकरून त्यात व्यवस्थित पाक मुरला जाईल। आपले 5 मिनिट झालेले, आता आपण एक एक बालूशाही प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घेणार आहोत। खूपच सुंदर, तुम्ही बघू शकता किती छान कलर पण आलेला आहे आणि पाकामध्ये बालूशाही खूप मस्तपैकी भिजल्या पण गेलेली आहे। खूपच अशी खुसखुशीत अशी बालूशाही बनून आपली तयार झालेली आहे। आता अशाच पद्धतीने आपण सर्व बालूशाही पाकात टाकून घेणार आहोत। आपली बालूशाही बनून तयार झालेली आहे। आता थोडेसे आपण काजू बदामचे काप थोडे थोडे टाकू, अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर काही हरकत नाही। अशा पद्धतीची बालूशाही तुम्ही पण बनवून पहा, खाऊन पहा। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।